यामाग भावना एकच आहे की माझ्या माता भगिनींचं देवदर्शन झालं पाहिजे, ही यामाग भावना आहे. शेवट आमदार याचा अर्थ मी हा काढतो की तो त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख असतो, आणि ज्यावेळेस कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आपण पार पाडत असतो त्यावेळेस आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाच्या त्या ठिकाणी समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या आपण इच्छा पूर्ण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. मी गेले 8 वर्षापासून माझ्या मतदारसंघातील सर्व धर्मीय महिलांचं मोठा देवी देवदर्शनाचं ट्रीपचं आयोजन करत असतो आणि दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग त्या ठिकाणी महिलांचा पाहायला मिळतो. यावर्षी तर उच्चांकी गर्दी होती, 1,37,000 महिलांनी सहभाग नोंदवला. आमच्या मतदारसंघातील काही मुंबईकर वासीय लोकांनी त्या महिलांनी मला सांगितलं की आम्हाला पण एकवीरा देवीचं दर्शन झालं पाहिजे. त्या सुद्धा मागच्या 15 दिवसापूर्वी 11,000 महिलांचं एकवीरा देवी दर्शन झालं. आणि आमच्या मुस्लिम माता भगिनींनी सांगितलं की तुम्ही आम्हाला खेड शिवापूरची यात्रा घडून आणली पाहिजे. तेव्हा त्यांची इच्छा होती, त्यांची मागणं होतं, ते मागणं आज या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. मतदारसंघातल्या तुमचे जे नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 2024 आमचे निले दादा खासदार झाले पाहिजेत, काय तुम्ही? नाही, राजकारणात कोणाचे काय म्हणणं आहे, कोणाची काय इच्छा आहे, यापेक्षा राजकारण हे वेळेनुसार घडलं जातं, त्यामुळे कुठल्या गोष्टीचा आत्ता विचार करणं न केलेला बरा विचार. राष्ट्रवादी पक्षाने चिन्ह कोणाचं याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचं म्हणणं आहे की अजित पवार गटाने बोगस प्रमाणपत्र सादर केले, काय याचा? शेवट ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, ह्या सगळ्या कायदे पंडित त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यामुळे आपल्याला त्या विषयाची जर पूर्ण माहिती जर नसेल तर आपण न बोललेलं बरं. आणि या सगळ्या प्रक्रियेतलं मी सगळ्यातला खालच्या थरातला घटक आहे, मी छोटा घटक आहे, त्यामुळं हे सगळे वरिष्ठ नेते मंडळी त्या गोष्टीसाठी सक्षम आहेत. आता महाराष्ट्रभर आपल्याला आरक्षणाचा वाद जायचा झालेला, पण मराठा असेल धनगर असेल या सर्व आरक्षणाच्या मागणीवर तुमचं काय म्हणणं आहे? माझं तर म्हणणं आहे ज्या त्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, मराठा समाज असो, धनगर समाज असो किंवा ओबीसींच्या मागण्या असो, त्या पूर्ण केल्या पाहिजे. शेवट प्रत्येक समाजाला त्यांचा अधिकार मिळाले पाहिजे, ही भूमिका आहे माझी त्यामध्ये. जालन्यात सुद्धा आज धनगर समाजाकडून तोडफोड करण्यात आली आरक्षणाच्या मागणीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेण्यास उशीर केला, त्या कारणावरून आंदोलक चिडले आणि त्यांनी आज जालना जिल्ह्याधिकारी. शेवट जनता ही राजा आहे, ती जनता ज्यावेळेस आपल्याकडे काहीतरी निवेदन देण्याला येत असते त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सामोरं गेलं पाहिजे, निवेदन घेतलं पाहिजे. पण जिल्हाधिकाऱ्याची काही प्रमाणात त्या ठिकाणी चूक असू शकते आणि ज्यावेळेस एखादा मॉब गोळा होतो त्यावेळेस थोड्याफार प्रमाणात एखादी घटना घडली पण असू शकते.